मंगळवारी रात्री 21 वर्षीय मनोज उर्फ मंगेश पाईक या युवकाची हत्या झाली आहे. त्यामुळे शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मनोज हा त्याच्या मित्रांच्या सोबत शिर्डीमधील सप्ताह मैदान या ठिकाणी पार्टी करण्यासाठी गेला होता. यावेळी मित्रांनी मद्यपान केलं आणि त्यानंतर इतरांनी येऊन त्याच्या मानेवरती धारदार शस्त्रानं वार करून त्याची हत्या केली आहे असं समोर येत आहे. मयत मनोज याचा भाऊ सिद्धार्थ यानं शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये आपल्या भावाची हत्या झाल्याची फिर्याद दाखल केली आहे. सिद्धार्थ याच्या मते मनोज आणि वायदंडे याचे जुने वाद होते. या जुन्या वादामधनं त्यांच्या मित्रानं मंगळवारी कट रचून त्याला नवीन प्रसादालयाच्या मागील पटांगणामध्ये नेलं आणि तिथे मद्यपान केलं. तसेच वायदंडे आणि इतर साथीदारांनी माहिती देत आपल्या भावाची हत्या केली असल्याचे फिर्यादीमध्ये म्हटलं आहे. मयत मनोज हा बाहेरून 10वीच्या परीक्षेचा अभ्यास करत होता. अनेक दिवसापूर्वींच्या वादामधनं हा प्रकार घडल्याचे भाऊ सिद्धार्थ यानं सांगितलंय. मंगळवारी रात्री मयत मनोज उर्फ मंगेशला त्याच्या 3 मित्रांनी पार्टीसाठी नेलं. जवळचे मित्र असल्यामुळे मनोज देखील गेला. मात्र त्यानंतर इतर काही जणांनी येऊन त्यावरती धारदार शस्त्रानं हल्ला केला. या प्रकरणी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मयत मनोजच्या मित्रांसह 10 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यामधील 8 जणांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. तर या घटनेचा अधिक तपासासाठी फॉरेन्सिक लॅब पथकाला इथे पाचारण करण्यात आलं आहे. पोलीस या घटनेचा कसून तपास करतायत असं शिर्डी उपविभागीय पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचोरे यांनी सांगितलं आहे. मनोज यावरती धारदार शस्त्रानं वार झाल्यानंतर त्याला रात्री साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. मात्र त्याचा मृत्यू झाला होता. सकाळी पोलिसांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मयत मनोज याचा मृतदेह राहता येथील शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान शहरामध्ये जुने वाद विकोपाला जाण्याचं प्रमाण वाढत आहे. मित्रच मित्राच्या जीवावरती उठत आहेत. त्यामुळे अशा घटना घडताना दिसत आहेत. तेव्हा तरुण मित्रांनी कोणत्याही मित्रांच्या सोबत जाताना काळजी घेणं महत्त्वाचं आहे. योगेश डोके, सी24 तास, कोपरगाव.